आंबेनळी घाटातल्या अपघातात मृत्यू झालेल्या 30 जणांना आज दापोलीतल्या कोकण कृषी विद्यापीठात श्रद्धांजली वाहण्यात आली। कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू तपस भट्टाचार्य, आमदार संजय केळकर, विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर संजय भावे उपस्थित होते। या श्रद्धांजली कार्यक्रमात अनेकांना हुंदके आणि अश्रू अनावर झाले होते। दापोलीतल्या कृषी विद्यापीठातल्या कर्मचाऱ्यांची महाबळेश्वरला सहल गेली होती, त्यावेळी आंबेनळी घाटात बस कोसळून यात 30 जणांचा मृत्यू झाला। या अपघातातून प्रकाश सावंत देसाई हे एकटेच वाचले होते। प्रकाश सावंत देसाई यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी। पोलादपूर दुर्घटनेमध्ये जे एकमेव प्रवासी वाचले होते ते प्रकाश सावंत देसाई आपल्या सोबत आहेत। दादा, हा जो अपघात झाला तो नेमका मागच्या तू सांगितलं होतंस, पण नेमकी त्यावी सिच्युएशन काय होती, नेमकं काय काय झालं होतं आणि तुम्ही जे इकडनं निघाला होता ते नेमकं कसं कसं निघाला होता? सकाळी 6:45 दापोली सोडली आम्ही। पहिल्यांदा ते गॅरेजला जमलो, एक फोटो पण काढला, ग्रुप फोटो। एक त्यातला एक आता विक्टीम ग्रुप फोटोमध्ये आलेला नाही, कारण तो ग्रुप फोटो झाल्यावर उशीर आला। म्हणजे जेवी गाडी जावी जाते तिथली सिच्युएशन काय होती, नेमकं काय झालं होतं? हां, सिच्युएशन म्हणजे हेच की त्या काळ रस्ते डांबरी रोडच्या कडेला असे रेलिंग बहुधा तयार करण्यासाठी ड्रिलने मारलेले असे भोकं होती आणि त्याचीच माती त्याच्या साईडला काढून ठेवलेली होती। कदाचित एक 5-6 ते होल्स असतील। त्या पहिल्या मातीवर गाडी चढली, तो मातीचा टेपरा म्हणजे किती फुटभर इकडे तिकडे वगैरे असा असेल, त्याच्यावरती गाडी चढली आणि जी स्लिप झाली गाडी ती आता पुढेच मी बसलेलं असल्यामुळे ती स्लिप झाली आहे मला पटकन कळलं, पण ती ड्रायव्हरकडून कंट्रोल नाही झाली, कारण ती स्लिप झाल्यावर ती पुढच्या मातीवर चढली आणि ती स्लिप होत ते पुढचं अंतर एवढंच आहे, भारीत भारी 5-1 फूट अंतर असेल, ती गाडी गेलीच खाली। त्यावेळी अपघात झाल्यानंतर तू बाहेर फेकला गेलास आणि त्यानंतर तू वरती साधारणतः कसा आलास? आणि त्यावेळी तिथे पडल्यानंतर ती गाडी जेव्हा गेली मी मला 2-3 आवाज वगैरे ऐकले गाडीचे आणि नंतर मग मी बऱ्याच हाका मारल्या, सगळ्या मित्रांची नावं घेऊन हाका मारल्या, पण आता एवढ्या खोल आवाज गेले असतील नसतील ते ऐकण्याच्या मनस्थितीत असतील नसतील परमेश्वर जाणो, पण मग तिथून मी समजलो की आता आपल्याला काहीतरी हालचाल केली पाहिजे। म्हणून मी जे झाड हाताने पकडलं होतं फांदी तीच मजबूत आहे का चेक केली, त्याच्यावरच पाय ठेवला आणि वरती बघितलं तर माती बिती बरीच होती, त्यामुळे त्याच्यात एक चप्पल होती ती फेकून दिली आणि पाय रोवत रोवत कसा बसा आलो वर। एक 2 माणसं होती वर, त्यातल्या एकाने मला हात धरून वर घेतला आणि मग पुढे मदत फोनाफोनी वगैरे झाली। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, दापोली।